कमिंग टूवर्ड चॅप्टर मला ज्या गोष्टीबद्दल बोलायचं की आता जस्ट आपण शाळेबद्दल बोललो लहानपणाबद्दल बोललो आता मला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवायला लागली की जसं वय आता सत्तावीस झालं किंवा मागच्या तीन चार वर्षापासून एक गोष्ट मला खूप जाणवायला लागली आणि तुमच्या किती लोक पुण्यातले नाही आहेत बाहेरून पुण्यामध्ये आलेले अरे बापरे सगळेच मला एक गोष्ट समजली की बाहेरच्या सिटीमध्ये जाणं राहणं घर सोडणं किती महत्वाचं आहे आणि सोडल्यानंतर आपल्यासोबत काय होतं किंवा काय होतं ना त्याबद्दल आता बोलणार आहे आपण ह्या चॅप्टरमध्ये आपण एकाच गोष्टीवरती बोलणार आहे ते म्हणजे घर सोडणं हे फक्त स्त्रीसाठीच अवघड नसतं का लग्न करून जाणं किंवा पुरुषासाठी पण एक इमेजिन करणं गोष्ट की तुम्ही दहावीपर्यंत कधी असं आता आपल्यासारख्या पोरांनी इमेजिन केलं की के मी माझं शहर सोडून कुठं शिकायला जाईल नाही तुम्ही इमेजिन केली ती तुमची पूर्ण लाईफ दहावीतल्या मित्रांसोबतच आणि नंतर हळूहळू कळलं की तसं काय नसणार आहे वेगवेगळं असणार आहे पहिल्यांदा तर मला थँक यू म्हणायचं आणि ग्रेटफुल राहायचं आहे पुणे ह्या शहरासाठी कारण ह्या शहरानं खूप काय दिलं मला ठीक आहे म्हणजे मला ॲट द पेस आणि ॲट कॉन्स्टंट पेस किंवा गतिमान राहायला मदत केली असेल ना तर ते पुण्याने केले असेल मी जेव्हा सातवीत एकदा आलतो दगडू इथं आणि तेव्हा पुण्याला मी एकदाच आलेलो म्हणजे त्यानंतर मी डायरेक्ट बावीस वर्षाचा झाल्यावरच पुण्यात आलो एकदाच पुण्यात आलो सातवीत असताना आणि तेव्हा खूप गर्दी होती गुडशेठ मंदिरात आणि लाईन वगैरे होते सो so, माझं पहिलं इम्प्रेशन पुण्याचं खूप वाईट पडलेलं एक दोन लोकांमुळे तर तिथं दोन आजी होत्या प्रॉपर पेटेतल्या शुद्ध बोलणाऱ्या आणि पप्पा मला म्हणले भैया म्हणजे लाईनीतन बारखं पोरग काय पुढे गेलं तर कळते हळूद ते मागण्या येणार घुस आता आमच्या भागात हाय सवय आम्हाला असलं करायचं आता आम्ही काय पप्पा म्हणले जा पुढं मी पुढं गेलो ती आजी म्हणल्या बिंडोक आहेस का बिंडोक मी म्हणलं चार शिव्या दे पण असलं नाही बोलायचं म्हणजे मला डोकं नाही आम्ही एक वेळ शिव्या सहन करू सातारवाले बिन डोक मी म्हणलं इथली लोक अशीच आहेत खडूस आहेत मला नाही बाबा मी आयुष्यभर म्हणजे तिथं तेवढं वय होईपर्यंत मी म्हणलं नाही नाहीच पुणे नाहीच 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 आणि जेव्हा हिता आलो ना तेव्हा मला कळलं माझ्या आयुष्यात जर सगळ्यात भारी गोष्ट काय घडली असेल तर मी पुण्याला आलो का तर हिथेहून ज्या मी गोष्टी शिकलोय ना त्या गोष्टी मला कुणीच शिकवलं नाही माझा पहिला दिवस होता टी सी एस ला मी जॉईन केलेला आणि सुरुवातीला कॅब मिळत नाही सात दिवस तुम्हाला माहित असेल की तुम्हाला स्वतःचा ट्रान्सपोर्ट बघायला लागतं तर छत्रपती शिवाजी महाराज चौक हिंजवळीत माहिती आहे ना फेज वन नंतर आणि फेज थ्रीवरून मी गाडीत बसलो आणि पहिल्या दिवशी मित्र झाले आपण बोल की आपल्याला मित्र पहिल्या दिवशी होते तर त्यातलं एक जण म्हणलं इथं मल्हार म्हणून हॉटेल आहे तिथं आपण मटन बकरी खायला जायचं पहिल्याच दिवशी पगार यायच्या आधी आम्ही पार्ट्या करतोय हे खतरनाक फायनान्स आमचं हे होतं नाही का म्हणजे पगार बी नाही अजून आपल्याला ऑनबोर्डिंग चालू आहे आपलं तर त्या पोरंगड बायक होती ते गेले आणि मला पप्पाने ते सांगितलेलं म्हणजे माझ्या वडिलांचा माझ्यावर लय जे भैया कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या गाडीवर बसायचं नाही ओला उबरमध्ये पण बसायचं नाही बसमध्येच बसायचं एवढ्या म्हणजे एकदम निरागस प्रेम नसतं का हा मग मी म्हणलं चला बसनं जायचं आणि आता पहिली वेळेन गेल्या गेल्या मी चुकून बसलो डाव्या साईडला आणि मी वाचलं नाही वरचं मला जी टाचाळला एका ला का आजींनी तुला लाज वाटत नाही का इथे उभा राहिले तू बसलाय म्हणलं मला का बोलले अशी म्हणते म्हणले अरे वरती ना काय लिहिले नंतर मला कळलं अरे हित न उचळायचं हित न उतरायचं आपल्यासारखं नाही एकाच ठिकाणनं सगळं मला ते ऍडजस्टच व्हायना मला कळाला मी हँग नंतर मला कळलं आईल्या दिवसात मी जेवढे पीएमटी ना फिरतोय ना त्याचं बिल जास्त होतंय पास बी असतो सत्तर रुपयाचा काहीतर तर ते काढल्यावर पैसे हे हळूहळू शिकायला लागलो आणि मला मित्रांनी काय सांगितलं की तू छत्रपती शिवाजी महाराज चौकात यायचं तिथं आणि आला की उतरलास की हे आता आपल्या फोनमध्ये ना एक मॅप असतो गुगल मॅप आणि ते वापराय पण आकल लागते <laughs> आता पहिल्याच दिवशी मी पोचवल्या तिथं आणि मला कशाला काय मॅपली कॉट टाकली आणि आमची बस एकाच ठिकाणी जवळजवळ सत्तावीस मिनटं थांबलेली ठीक आहे फुल ट्रॅफिक होतो फुल एकदम ट्रॅफिक आणि सत्तावीस मिनटं झाले ती बसच हालत नाही आहे बघा आणि मला पोरांचे पोला येतात अरे कुठे तू ये ना किती वेळ झाला आम्ही थांबलोय किती वेळ झाला मसाला पापडच खातो ये म्हणलं आलो 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 आलो, आलो मग थोडा वेळ गेला पाच दहा मिनटं आणि मग मला असं आतून डेरिंग यायला लागलं की आपण विचारूया किती वेळ लागेल पोचायला तेवढ्यात कंडक्टर म्हणले ए चौक मध्ये होतार नाही तर तो दहा मिनटावर आहे चौक दहा पावलावर आहे चौक मग मी मॅप टाकलं मी बघितलं की तिथून फक्त वॉकिंग डिस्टन्स आहे ना दोन मिनिटाचं होतं आणि माझ्या पुढं कितीतरी माणसं उतरून गेल्यात आणि मी म्हणतोय की माणसं डेस्टिनेशनला पोचायच्या आधीच का उतरायला लागल्यात आता जर मी मॅप टाकला असता तर मला कळलं असतं की मी दोन मिनटाच्या अंतरावर आहे म्हणजे जो एक्झॅक्ट स्टॉप आहे मी इथे उतरून चालत जाऊ शकतो आणि आता मला काहीच कळेना आता आपण काय करायचं कसं सांगायचं त्यांना आणि ते मला विचारतात कुठे आहे मग मी सांगतो इथे ते म्हटली जवळच आहे तुला विळका लागतोय मग मी गेलो बसलो जेवेल ताटावर आणि एक सुंदर दिसणारी मुलगी आमच्याच ह्याच्यातली कुणी बी लायकी काढू दे पण पुरी लाटल्यावर लय ले वाईट वाटत सौरभ आपको को यूपीची आप हम तुम सॉरी हमरी तुमरी नसतं आप बी म्हणतात सौरभ आपको गुगल मॅप नाही आता है क्या म्हणलं क्यू आप ज्या आप ना वाकिंग डिस्टन्स दो मिनिट येतात मी म्हटलं बायाला माहिती आहे गप की सगळ्यांपुढं का सो so, पहिल्या दिवशी मला कळलं की नाही आप आपल्याला इथं थोडंसं ओपन टू काय म्हणू शकतो लर्निंग राहिला पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे रिक्षावाल्यांशी बोल बोल बोललं पाहिजे कंडक्टरशी बोललं पाहिजे सगळ्यांशी बोललं पाहिजे त्याशिवाय काय होणार नाहीये आणि नवीन शहर तुम्हाला ते शिकवतं जेव्हा तुम्ही तुमचं गाव सोडून नवीन शहरात जाताना तुम्हाला किती बी मोठा इंट्रोवर्ट असू दे त्यांना कपाळा इंट्रोवर्ट लावून फिरू दे त्याला झक मारत बोलायला लागतं इथे कोण इंटरवोड नसतो इथं बार्गेनिंग करायला लागतं विचरायला लागतं सगळं करायला लागतं नवीन शहर तुम्हाला ते शिकवतं च आणि नवीन शहर जेव्हा तुम्ही तुमचं गाव सोडता आणि दुसऱ्या शहरामध्ये जाता तेव्हा तुम्हाला पहिलं रिअलायझेशन काय येतं माहिती आहे का जी आई म्हणते ते आता तू घरचं खातो ना चोचलेत मेसलं गेल्यावर तुला तुझ्या आईची आठवण येईल आणि आपण म्हणे चल चल आणि ज्या दिवशी तुम्ही हिकडे येता आणि पहिल्या दिवशी बाहेर जेवता पहिला घास घेतल्या ले घेतल्याच कळतं की आई आयुष्यभर जी बोलली ते खरंच होत <laughs> मग तुम्ही पहिले दहा दिवस ही झाली मेस किती झाली मेस वेगवेगळकडचं कडचं वेग खाता जुलाबाच्या तीन तीन गोळ्या हाणतय हे ह्याला कळा ना आज काय कुठं ऍडजस्ट करू जी बॉडी बी ऍडजस्ट कराना मन बी ऍडजस्ट करा ना आणि रोज घरनं कॉल आलं की पोरग खरं खर काय सांगा ना खोटं बोलतोय आणि तेव्हा आपण मॅच्युअर व्हायला चालू होतो आणि आई वडिलांशी खोटं बोलायला करतो त्यांच्या चांगल्यासाठी आई कॉल करते बाळा कसा आहे रे तब्येत ठीक आहे का हो ओके एकदम नीट तीन गोळ्या झोप पूर्ण होते का हो होते मच्छर लय सांगा ना आहे हळूहळू तुम्ही खोटं बोलायला चालू करता आपण एकदा जरी बोललो ना वा ते ते की मच्छर खूप जास्त आहेत थंडी खूप जास्त आहे किंवा काय वॉटर इट मे बी आपला बापण आई रात्रभर त्या गोष्टीवर तिथं चर्चा करणार आणि दोन तीन दिवसांना गाडीत नितं आलं की तुम्हाला ती बॅट जी मच्छरची जी साताऱ्यात पण मिळती आणि इथं पण मिळते जी मी इथं घ्यायला पाहिजे तो बाप तुमचा तिथून घेऊन येणार का तर माझ्या पावला मच्छर नाही जाऊले पाहिजे आणि मला कळलं आहे की हे खतरनाक आहे रे की नवीन लोक नगरची लोक काय माझ्या ओळखीची झाली त्यांचं टोनिंग नाशिकची कोल्हापूरची भारी वाटायला लागलं आणि मग सगळ्यांचं एकदम वेगवेगळं वेग वेग टोनिंग आणि सगळी एकत्र आणि एक कळतं बरं का आपण सगळे लॉटचा माल आहे प्रत्येकानं आयुष्यात कुठं जर काहीतरी कांड केलेला असतो आणि एक दोन कम्युनिकेशन झाल्याने त्यांना कळलं नाही हे आपल्या पट्टीतलं आग आहे चहा पियाला पण एकत्र पोरांची दुस्ती लय खतरनाक असते पोरांच्या दुस्तीचा एक नियम आहे सुला लागली नाही तरी पण त्यांना त्याच्यावर जायचं जर गेला नाही तर दोस्ती कट्टर नाही पण चार दिवसात बॉन्डिंग होते सगळ्यांचं आणि सगळ्यात हार्ड फेज आली माझ्या दो आयुष्यातली दोन हजार अठराला जेव्हा इकडं आलो आणि दिवाळी आपण आपल्या घरी साजरी करतो नाही का सातार म्हणजे जे ज्या गावचे तुम्ही असाल तिकडं दिवाळी आपण साजरी करतो आणि तेव्हा सकाळी पाऊस लाव फुलबाजा लाव लवकर उठ पोरांना कॉल कर बरोबर आहे आमच्याकडे तसं भरती कुर्णेश्वरला जातात आणि मग सगळी एकत्र असणं त्या कंदील बघणं सकाळी उठणं मित्रांसोबत आणि अचानक तुम्ही कॉर्पोरेटमध्ये येत आणि तुम्हाला कळतं की आता कॉर्पोरेटमध्ये तुम्हाला दिवाळीला सुट्ट्या नाहीत ज्या क्लायंटसाठी तुम्ही काम करताय त्या क्लायंटच्या देशात कुठला सण असेल त्यांच्या राणीचा राजाचा वाढदिवस असेल तेव्हा तुम्हाला सुट्ट्यात दिवाळीला आणि तुम्हाला कळतं की आईला मी नवीन नवीन फ्रेशर आहे त्यामुळे मला लगेच सुट्टी मिळणार पण माझ्या आधीचे जे सिनियर लोक आहेत त्यांनी दिवाळीची सुट्टी घेण्यासाठी ती मागच्या तीन महिने सुट्ट्या घेतल्या नाहीत आणि मागच्या दिवाळीपासून नंबर लावून बसले टी एलकडं पुढच्या दिवाळीला मला सुट्टी देऊन सो so, तुमचा थाव ठिकाणा लागणार सो so, दीडशे दोनशे लोकांच्या फ्लोअरमध्ये जॉबवर फक्त सात आठ लोकच येणार आहेत त्या दिवशी आणि ती पण आपल्यासारखी फ्रेशरच आणि पिकअप ड्रॉप असायचा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना पिकअप ड्रॉप असतो सो पाटे साडेचारला मला पिक करायला ड्रायव्हर यायचा माझा अंधरवेस वेगळा ड्रायव्हर येतो आणि मी पुण्यात आल्यापासून कधी रडलो नव्हतो ना तेव्हा त्या दिवशी कॅबमध्ये रडलोन माझ्या ड्रायव्हरनं मला शांत केलं इमॅजिन करा बावीस वर्षाचा एक माणूस मर्द जसं रडतो ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही अशा ड्रायव्हरपासून त्या गारीमध्ये तो आणि मीच आहे त्यांना आलं मला उचलला पिक केलं आणि मला वारजेतून पिक केलं वारजेत राहायचो मी आधी आणि दुसरं पिकअप होतं ना ते पूर्ण तिकडं बालेवाडीच्या साईडला होतं म्हणजे ते असं असं असतं पहिली सिस्टीम ही असते की आधी पुरुषाला पिक करायचं मग स्त्रीला ड्रॉप करताना आधी स्त्रीला ड्रॉप स्त्रीला ड्रॉप करायचं मग पुरुषाला ड्रॉप करायचं हे सिस्टीम होती टी आणि तो पिक करायला आला आणि मी गाडीत बसलो आणि तुम्हाला मेमरीज हिट करायला चालू करतात की यार मागच्या दिवाळीला मी घरी होतो आईनं उठणं लावलेलं आकाशकंदील फटाकडे मित्र मेसेज बरोबर आहे आणि आता तुम्ही गाडीत बसला आहे त्या ड्रायव्हरच्या शेजारी आणि तुम्ही प्रत्येक गल्लीतनं जाताय पिकअप ड्रॉप करायला सगळ्यांच्या घराच्या बाहेर तुम्हाला आकाश कंदील दिसत आहेत बरकी बरकी पोरं नळ लावायला दिसतात आणि तुम्हाला यायला कळतं की ह्याच्या आयला मोठं झालं की आता रस्त्यावर <laughs> ना गाडीत बसून सगळं बघायला लागतंय यंदा आई उठण्याला होणार नाही यंदा लाडू नाही चिवडा नाही मेस मध्ये गेल्यावर पण एक लाडू मिळणार तेव्हा बुक्की मारून पडायला लागणार आणि आता घरनं जेव्हा कॉल येईल की हॅप्पी दिवाळी तेव्हा तर रडा येणार आहे मला आणि तुम्ही बघता तुम्ही जाता आणि त्या दिवशी तुम्ही इनशर्ट करून गेलेला आहे आणि तुम्ही बघताय बाहेर सुखी पोरं दिवाळी साजरी करतायत आणि तेव्हा तुम्हाला कळतं यायला बहुतेक मोठं झालं ह्यालाच अडल्टिंग म्हणतात नाही का सण बाजूला सोडले आता पाटे साडेचार वाजता जॉबला चालले आणि मला एवढं बेकार रडायला आलं तर मला कळलं की जायला अशा गोष्टी ज्या गोष्टींसाठी आपण कधीच ग्रेटफुल नव्हतो अशा गोष्टी ज्या गोष्टींना आपण कधीच ऍक्नॉलेज केलं नाही की आयला आई बाप्पा सोबत दिवाळी साजरी करणं हे पण ब्लेसिंग आहे हे पण ही इट्स अ थिंग वर्थ गिविंग रेकमेंडेशन ऑर बिंग ग्रेटफुल फॉर की आई वडिलांसोबत एखादा सण साजरं करणं ही पण किती मोठी गोष्ट आहे ही जोपर्यंत आईवडिलांसोबत आई वडिलांपासून बाहेर नाही आलो तोपर्यंत नाही कळली आणि हे कळायला बावीस वर्ष लागले म्हणजे हा फ्लोअरवर गेलो फ्लोअरला गेल्यावर आम्ही सात लोक होतो सात लोक गेलो मस्तपैकी बी आम्ही पिला सात लोकांनी आम्ही ठरवलं की आता दिवाळी सेलिब्रेट कशी करायची म्हणजे चकली विकली मी ती चकली विकली खाल्ली ओकी मस्त पिकी मग संध्याकाळी घरी गेलो आणि आईचा कॉल आला काय केलं भाई आज मग मग आता हिथं तुमच्यातला स्टोरी टेलर तुम्हाला जन्माला घालायलाच लागतो कारण आईला कसं सांगणार ना काय नाही का साडेचारला उठलो मग गेलो मग जॉब सुटला तीन वाजता मग काय नाही आलो झोपलो आता मेसला जाऊन मिसला काय होतं तो तोंडलं होतं हे कसं सांगणार आई म्हणणार आईला इथं मी लाडू चिवडा करंजी खातीन माझं पोरग तिकडे तोंडलं खाते आईला म्हणलं काय नाही आज मेशच्या का काकून येणार मस्तपैकी स्वयंपेल तर श्रीखंडपुरी बिरी मस्तपैकी आई म्हणली हा मस्त मस्त कुठ कुट, नंतर आपल्याला कळतं काय मी पण खोटं बोलत जातो आहे घरातली पण हो म्हणते आणि मे बी ह्यातच भलाई आहे कारण त्यांच्यासाठी हे गरजेचं आहे कारण मी खरं बोलायला लागलं तर त्यांना झोप मिळणार नाही ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या होत होत्या होत होत्या होत होत्या त्याच्या आधी पुण्यात आलेलं मी जर कधी भाऊनिक झालो असेल माझा भाऊ माझ्या अनुज जो माझ्या आधी पुण्यात तीन वर्ष आलता आणि तो ते दगड आहे लय कठीण ते मनानं म्हणजे असं इमोशनली इंटेलिजंट येतो खूप मायासारखा नाही आणि तो जेव्हा साताऱ्यातून पुण्याला गेला इथं तो शिकला तीन वर्ष इथं थांबला आणि मला वाटलं नव्हतं की आमचा अनुज गेल्यावर मला कधी नाही का पुण्या बिन्हायला मला रडाई बिडा येईल इमोशनल होईल मला जर काय की आख्या बेडरूमवर रा जाता माझ्या एकट्याचाच माझे कपडे कुठे बी अडकू शकतो मला आखा कप्पा मिळणार पण जसा अनुज पुण्याला शिकायला गेला जेव्हा मी बीबीएल तेव्हा मी पण रडलो बेकर हायला तक्क रमणार कसं डब्ल्यू डब्ल्यू कुणावर खेळायची बरोबर आहे भांडायचं कोणावर काय करायचं नंतर मी पुण्यात आलो पुण्यात आल्यावर मला कळलं की मी तरी एवढी एवढीच म्हणजे आता बावीस वर्षाचा आहे माझा भाऊ माझ्यापेक्षा दोन वर्षाने ती वीस वर्षाचं ती कसं राहिलं असेल पुण्यात दुसऱ्या शहरात तेनं कशा इमोशन टॅकल केल्या असतील बरोबर आहे ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू समजायला करतात मग तुम्हाला कळतं तुम्ही तुमच्या भावाची इज्जत करायला चालू करता आईबापाची इज्जत चालू करायला करता कारण तुम्हाला कळतं की सगळ्यांचं स्ट्रगल सेम आहे आणि जे आत्ता मला वाटते ते पुढच्यांना पण वाटते तुमच्यापैकी किती लोकांनाही वाटलेलं आहे आणि कोणाचंच लाईफ स्पेशल नाही आहे आणि मग तुम्ही एकमेकाला शिवाय द्यायला कमी करता माप काढायला कमी करता कारण तुम्हाला कळता यायला काय होईल माप काढून शिवाय देऊन एकमेकाला सगळ्यांच्या आयुष्यात कुठेतरी कुणाच तर लागलेच की कशाला मी त्यात भर घालू कशाला मी कुणावर कमेंट करून ऑटोमॅटिकली मी काइंड व्हायला चालू झालो माझ्यातला तो रांगडेपणा तो उड्डचपणा तो हळूहळू कमी व्हायला लागला आणि नंतर मला कळलं की अरे हा ह्या गोष्टी आहेत अशा आहेत हे सगळं कंटिन्यू चालू होतं हे सगळं कंटिन्यू चालू होतं आणि मग मला पुण्यात आल्यावर एक गोष्ट कळली की हित आहे ना तुम्हाला स्पीडमध्ये राहायला लागतो मोशनमध्ये राहायला लागतं मला एक कळतं मी माझ्या घरी गेलो ना मी चार दिवस राहतो मस्तपैकी मम्मीच्या हातचं खातो सगळं करतो सगळं करतो तिथं मी कम्फर्ट झोनमध्ये जातो मी जास्त विचार करत नाही पुढं काय होईल किंवा बट हिथं आलो ना माझ्या डोक्यात एकच असतं पुढं काय एवढी लोक आहेत तुझ्या घराचे एम आहे तुला एवढ्या सगळ्यांच्यात उठून दिसायचं आहे एवढी लोक हे जॉबला पाळत आहेत त्या गर्दीचा तू पण हिस्सा आहे तुला काहीतरी वेगळं करायला लागणारच आहे एवढी जी लोकं पाळत आहेत त्याच्यात तुला काहीतरी वेगळं करूनच बाहेर काढता येणार आहे हे तुम्हाला हे मोठं शहरच कळतं किततर लोक येतात पुण्याला शिव्या देऊन ना जातात नावं ठेवून जातात अजिबात नाही अरे हिनं ना आपल्याला ह्या शहरानं आपल्याला भाकरी दिली चटणी दिली ओळख दिली माणसं दिली वेगवेगळ्या शहरातली वी शूड बी ग्रेटफुल अँड दिस इज नॉट आवर सेकंड होम इट इज आवर होम ऑल्सो आपलं ते पण घर आहे आणि हे पण घर आहे मी कितीतर लोकांना बघतो की चष्टे चष्ट घेऊन जातात ह्या गोष्टी अजिबात नाही आणि मला एक कळलं जशी लोकं म्हणतात ना की आपण जेव्हा घर सोडतो कोणतर म्हणलेलं आहे की जेव्हा आपण घर सोडतो तेव्हा आपलं घर परत घर नसतं आपण पाहुणेच असतो मग तो मुलगा असो ना तो मुलगी असो आणि ते खरंय तुम्ही विचार करा जेव्हा तु तुम्ही तुमच्या शिक्षणासाठी तुमच्या जॉबसाठी घरी सोडलं इकडं आला आणि दोन तीन महिन्यांना तुम्ही तुमच्याच बेडवरती गेला तुमच्याच उशीवरती झोपला तुमची घेतली ती चादर तशी फील झाली का परत ती उशी तशी फील झाली का तो बेड तसा वाटला का का तुम्ही ती रात्र ह्या अंगावरून त्या अंगावर झाला का तुम्ही त्या पाहुण्यासारखा इकडे तिकडं बघत होता काय यायला मम्मीनं काय कुठं ठेवलं ह्या गोष्टी किती खतरनाक आहेत हे ट्रान्झेशन किती खतरनाक आहेत आणि ह्या गोष्टी आपल्याला एक्नॉलेज करायला वेळच मिळणार नाही आणि ज्या दिवशी आपण कोणाकडून तरी आपलं हृदय तोडून घेतो आपला हार्टब्रेक होतो त्या दिवशी आपण बसतो आणि आपल्याला कळतं की यायला ह्या गोष्टी आहेत ह्याच्यासाठी मी ग्रेटफुल राहायला पाहिजे होतं मी आज घरात बसलोय बेडवर बसलोय तर तिकडे बाहेर आहे झोपडीत त्याला माझं घर पाहिजे मला माझ्यापेक्षा जास्त पाहिजे हे लूप ह्या लूपमध्ये आपण अडकलेलो आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण एक्नॉलेज करायला विसरून गेलो अनेक गोष्ट खूप वाईट झाली आपल्या सगळ्यांसोबत कोरोना आला माहिती ना करोना आल्यानंतर सगळ्यात वाईट गोष्ट जर कोरोनामुळे जर काय झाली असेल ना तर बऱ्याच लोकांना शेवटचं भेटायचं राहून गेलं म्हणजे मला अजून आठवतं की जेव्हा टी सी एस ला आम्ही आलो ना आम्हाला सांगितलं आता लॉकडाऊन आहे किंवा काय तर आमच्या फ्लोअरवरनं पळलेला पहिला पोरगा मीच होतो जसं पहिला पेशंट गावला आमच्या आईनं आजीनं रडून घाना तू पहिला यो भैया लय ब्याका रे माणसं मारायला लागल्या तो पटकन ये मी पहिला पटकन निघालो आणि मी लिव्ह टाकून निघालोय कंपनीज न वर्क फ्रॉम होम द्यायच्या आधी आठ दिवस मी निघालोय लिव्ह टाकून बघा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मी आलेलोय आणि तेव्हा गडबडीत नाही का सगळे जातात एकमेकाला कसे कशी म्हणत होते हा भेटू रे काय काय दिवसाचा काय पंधरा पंधरा दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये होऊन जाईल आम्ही म्हटलं भेटू 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 ओके भेटू चला पंधरा दिवसाने भेटू एका महिन्याने भेटू परत येतोच आहे आपण ती लोक परत भेटलीच नाही रे जे आपल्या क्युबिकलच्या शेजारी बसायचा ज्याच्याबरोबर आपण रोज चहा प्यायला जायचो तो म्हणलाय पंधरा वीस दिवस भेटू दिवसांनी आणि आपल्याला एक दिवस दोन हजार वीस एप्रिल महिन्यात कॉल येतो की तो वारला आपल्याला कळतं की ज्या माणसाला आपण रोज चहा प्यायला जायचो ज्या माणसासोबत आपण मेमरीज केलं त्या माणसाला आपल्याला गुड बाय म्हणताना आलं बरोबर आहे ज्या माणसासोबत आपण प्लॅन केलं तो बालाजीला एकत्र जायचो गोव्याला एकत्र जायचं आता त्या माणसाचं लग्न झालं त्याला पोरं पोरबाळा झाली त्याची बायको त्याला सोडणार नाही त्याला जबाबदारी आल्या कितीतरी गोष्टी अशा झाल्या की आईला कोविड आला आणि गोष्टींचं समीकरणच बदललं आणि कोविड आला आपल्याला कळलं की आपले आई बाप पण चांगले व्यक्तीत रे पहिल्यांदा एवढ्या वेळ घरात राहायला लागलं ना त्यांच्यावर आपल्याला कळलं अरे चांगली ती पण एवढ्या वेळ घरात एकत्र राहिल्यावर आणि दोन वर्षानंतर आपल्याला समजलं की माणसांच्यातली परत माणुसकी जागी व्हायला लागली आणि हे मी जवळून बघितलेलं कोविडच्या आधीचे काही लोक माझ्या आयुष्यातली आणि कोविडनंतरची लोकं ह्यांच्यात खूप तपावत आहे खूप तपावत आत्ता मी अजून बघतोय दोन हजार अठराच्या आधी अँब्युलन्स आली तर कोण जागा देत नव्हतं आता अँब्युलन्स आली तर झक मारत कुठला वेगळे झक मारत बाजूला गाडी घेतो त्याला आता प्रत्येकाला कळलं आहे जीवाची जी काळजी काय आहे कसं आहे माणूस कशातनं जातो आणि किंवा काय मला आमचे सर एकदा बोललेले सौरभ जर लय माझ्यात कधी गेलाच ना आयुष्यात किंवा तुला कधी कॉन्फिडन्स आला मी लय मोठा झालो आहे किंवा मला गर्व झाला आहे तर एक काम करायचं हॉस्पिटलमधने ग्राउंड मार न्यायचं फक्त एवढंच करायचं बाकी काय करायचं नाही जमीन आहे तसं आपण जवळ इथं श्वास घेतोय आपण इथे बोलतोय ना तिथं इथल्या हॉस्पिटलमध्ये कुठली तर आई पोरासाठी प्रार्थना करते कुठला तर बाप पुरीसाठी प्रार्थना करतो किंवा आई बाप्पासाठी करतोय आणि आपल्यावरती वेळ नाहीये ह्याच्यापेक्षा जास्त ग्रेटफुल आपण कुठल्याच गोष्टीसाठी असू शकत नाही आणि आपल्या मिडल क्लास लोकांचं सगळ्यात खतरनाक गोष्ट काय आपल्याला एका लूपमध्ये आठवले आपल्याला एक स्वप्न दाखवले ना आपण त्या स्वप्नाचं कॉन्स्टंटली मागं पळतोय ते स्वप्न अचीव झालं की दुसरं स्वप्न दुसरं झालं की तिसरं स्वप्न आणि इट्स द कॉन्स्टंट रेस टू एस्केप दिडल क्लास ऑर ऑर्डिनरी आणि ह्याच्यामध्ये आपण ती नाती टिकवायला विसरून जातो ग्रेटफुल असायला विसरून जातो सगळ्याच गोष्टी पुण्यानं मला एक गोष्ट शिकवली इव्हन पुण्याच म्हणायला नको की इकडे आल्यानंतर मला एक गोष्ट शिकवली की तुमच्या आयुष्यात जर सगळ्यात महत्त्वाचे लोक कोण असतील तर ती लोक आहेत जी खरंच ग्राउंडवरती काम करतात ग्राउंडवरती काम करतात म्हणजे कोण शिपाई ठीक आहे तुमचा सिक्युरिटी गार्ड तुमचा रिक्षावाला तुमचा डिलिव्हरी बॉय झोमॅटोवाला स्विगीवाला तुमची साफसफाई करणारी काकू कारण की ही लोक तुमच्यासाठी एवढा त्रास घेऊन एवढं सगळं तुम्हाला देतात तुमच्याशी नीट बोलतात थँक्यू सॉरी एवढ्या एवढ्या गोष्टी बोलतात बट आपण आज सोटा बोटात बसलो आहे एसीत बसलोय आपल्याला एकमेकाला तेवढं म्हणायला पण जड जातं आहे आणि ही लोकं इथं आली यांनी एवढं हे केलं एवढी ही सिस्टीम चालवली हे एवढं शहर ती लोक चालवतात हे छोटे छोटे प्लेयर्स नाही का काय संबंध आहे त्या वॉचमॅनचा तुमचा तुम्ही तु आल्यावर तुम्हाला सलाम करतो अरे तू काय केलं आयुष्यात तुला सलाम करण्यासारखं तरी पण तू तू आलेले म्हणतो साहेब तू साहेब जस्ट इमॅजिन त्याचं वय पंचेचाळीस आहे तुम्ही त्याला सल्यूट केला पाहिजे अरे एवढी मोठी सोसायटी तुझ्या दांडक्यान शिट्टीवरती से सेफ आहे आम्ही तुला सल्यूट केला पाहिजे तू का करतोय आम्हाला कशी येत नाती ही बघा की काय नात्यांना ना नावच नाही आणि हे इकडं आल्यावर कळलं हळूहळू आणि असंच काही दिवस आधी आता हे फॉलोअर्स वगैरे वाढले सगळं सगळं आणि पर्सनल लाईफ खूप वेगळे असते प्रोफेशनल लाईफ प्रोफ खूप वेगळे असते आणि माझ्या लाईफमध्ये एक मेजर इश्यू चालू होता आणि आय वॉज बिट डिस्टर्ब आणि हर्षद नावाचा एक माझा मेंटे भाऊच म्हणूया आपण त्याला सो मी जिथं राहतो तिथं मी खाली चहा पित होतो आणि देव किती खतरनाक असतो बघा ना की म्हणजे त्याची ब्लेसिंग्स देण्याची पद्धत काय असते देवाची किंवा डेस्टिनीची आणि तो मी चहा पितो माझ्या डोळ्यात पाणी आला मी शक्यतो कोणापुढे रडत नाही आणि म्हटलं हर्ष आयला एवढं करून पण काहीतरी कमी पडतंच आणि एवढ्या मागच्या चार वर्षात स्वतःसाठी वेळ पण नाही काढला काय लोक निसटली काय लोक थांबली पण कुठेतरी वाटते काय तर कमी पडतेच काय तर मोठं करायची वेळ आली अर्षा माझ्या डोळ्यात पाणी होतं तेवढ्यात एक पोरगं मागणं आलं आणि ते म्हणाले सौरभ दादा अरे मी तुझा लय मोठा फॅन आहे आत्ताच माझं ब्रेकअप झालं तुझ्या व्हिडिओमुळे मला ब्रेकअपमधून बाहेर यायला मदत झाली मी दोन मिनिटं हँग मी आत्ता जस्ट माझं नशिबाला कोसत होतो की आयला काय आहे काय जगतो मी काय करतोय आणि तेवढाच एक व्यक्ती होतो म्हणतो भाऊ तुझ्यामुळं मी ब्रेकअपमधून बाहेर पडलो असं झालं तसं झालं इट इज अ वे ऑफ गॉड टू टेल यू की भाऊ तुझ्याकडे जे आहे ना ते कुणाचं तर स्वप्न आहे त्याची किंमत रडत बसू नको ह्याच्यापेक्षा खतरनाक काय मी जस्ट आता डाऊन फील करतो की अरे काय काय केलं मी तेवढं एक व्यक्ती म्हणतो भाऊ अरे तुझ्यामुळे हे झालं इन्स्टंटली तिथंच मी दोन मिनिटात तो विषय ड्रॉप केला म्हणलं नाही आणि हे खरं आहे की तुम्ही जे आयुष्य जगता ना हे कुणाचं तर खरंच स्वप्न आहे आणि शहर सोडल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट कळते की इकडं आल्यावरती तुम्हाला सगळ्यात मोठं जर रिअलायझेशन काय होतं जेव्हा तुम्ही तुमचं गाव सोडता शिक्षणासाठी जॉबसाठी इकडे येता तेव्हा तुम्हाला पहिली गोष्ट काय शिकायला मिळते माहितीये का आईला एवढीशा पगारात माझ्या आई बापानं घर कसं चालवलं असेल कसं केलं असेल मी तर दिवाळीला कपडे मागितले दिले ट्रिपला पैसे मागितले दिले शूजला मागितले दिले सगळ्याचा हिशोब मांडला तर हिशोब खर्चापेक्षा इन्कमपेक्षा खर्च जास्त कसं मॅनेज केलं आईनं कसं मॅनेज केलं पप्पांनी आणि हिता आल्यावर कळतं आईला आपल्याला एवढा पगार असून मॅनेज होत नाही त्यांनी सतरा अठरा हजारवर अकरा बारा हजारवर आपल्याला सांभाळलं आणि आपल्याला कळतं की आपण जे म्हणतो ना आपल्या आईला आणि बापाला तुम्हाला काय कळतंय अरे कुठल्या सी एला कळत नाही तेवढा आपल्या बापाला कळतंय फायनान्स कसा मॅनेज करायचा आपण फक्त कधी के ॲक्नॉलॉजीच केलं नाही आणि इथं आल्यावर कळतं की आपल्या बाप्पामध्ये बरेच रोल आहेत आपल्या आईमध्ये पण बरेच रोल आहेत आणि हिथ येऊन आपण रिस्पेक्ट करायला चालू करतो त्या सगळ्या लोक म्हणून मला असं वाटतं की काय नाही केलं ना तर दिवसात नाही ना घरी दोन फोन करायचे तुम्ही तुमच्या गावापासून लांब दोन फोन करायचे आणि त्यात पण काय बोलायचं हे तुम्हाला सांगतो मी क्रॅक केलेले समजा मम्मीने जर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले तर मम्मी तुमच्याकडनं खरं काढूनच घेणार ठीक आहे मम्मी म्हणजे सी आय डी एन आय ए मॅक्स प्रो कोण जरी बसावला तर जर त्याच्यातनं सगळं खरं काढून घेणार सो मम्मीला लय प्रश्न विचारून द्यायचे कारण मम्मी होणार बाळा खरंच जेवलाय हो का मग काय खाल्लं ओके आणि अनुजच्या माझ्यात काय शॉट व्हायचं हो माहिती आहे का अनुजनं मी समजा काय वेगळं खाल्लं आज बिर्याणी खाल्लं आता घरातल्यांनी सांगितले चपाती भाजी खा आता अनुज अनुज वरती मी खाल्ले मी वॉक करतोय अनुजला कुणाला अनुनी सांगितलं मी भिंडी खाल्ली मी खाली सांगितलं बटाटा खाल्लाय आता बाप्पाला कळलं खोटं बोलल्यात भाऊ भाऊ यांनी दुसरंच काय तर खाल्लंय सो आम्ही डिसाईड करायचो आज काय खाल्लंय हे हे सांगायचं आणि मग मम्मी प्रश्न विचारले तेवढं माझ्याकडून खरं जायचं हो गं मम्मी गेलतो बाहेर आज काय करायचं तुला बघ मी मला माहित होत मग मा मी क्रॅक केले मीच तुम्हाला ऍडवाईस देतो की तुमच्या आईचा जेव्हा तुम्हाला कॉल येईल की बाबा कसा आहे का 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 तो काय काय करतो आणि तुम्ही आई तुमच्याकडून खरं काढायला बघेल आणि खरं सांगेल ते आईला टेन्शन येईल की बाबा माझं बाळ टेन्शनमध्ये ह्याच्यासाठी एक ट्रिक सांगतो आईलाच प्रश्न विचार काय काय केला आज आता आई दिवसभर आपली काय करते ना आई सगळं सांगायला चालू मी असं झालं तसं झालं मावशी काय म्हणते आईच्या कडचे पाहुणे ह्या आईचा सगळ्यात फेवरेट टॉपिक असतो बाळांनो <laughs> मावशी पण नीट ओके पप्पा काय म्हणतात प्रश्न विचारते मम्मीला पण बरे वाटतं महाराज माझं बाळ मला प्रश्न विचारते मला विचारते तर काय तर कधी विचारले तुम्ही तुमच्या आईला कशी येतो काय करते काय चाललंय नक्की बरे का ना बाप्पाने विचारलं तुम्ही विचारलं अचानक तुम्ही विचारायला तुम ताईला तुम भारी वाटतं आणि मग तेवढं करत करत आईच्या चेहऱ्यावर स्माईल तिथे म्हणते काय ह्याचा मूड चांगला होता वाटतं बरोबर आहे तुम्ही कायच नाही केलं तुम्ही फक्त प्रश्न विचारले नाही भारी वाटलं की ॲक्नॉलेज केलं तिनं एवढ्या लांब असून दॅट्स इट पप्पांवर बर बरं बोलताना तसं नसत काय रे कुठे किती वाजता जेवायला ठीक आहे सगळं ठीक आहे ना हो ओके झोप गुड नाईट आणि ही सवय झाली मला चार वर्षे पप्पा हेच विचारायचे आणि नंतर मला कळलं की सगळं ठीक आहे ना ह्या प्रश्नाच्या मागं खूप काय लपलेलं असतं आणि तुम्ही काय टोनमध्ये उत्तर देत आहे आणि काय उत्तर देत आहे त्याच्यावर तुमचा बाप सगळं समजून जातो आणि एक दिवस एवढं वाईट गेल मला आणि मला फार घेवरून आलतं नाही ना, का की सांगायचे बाप्पाला की नाही हो सगळं ठीक असं आहे तसं आहे माझ्या हितपर्यंत आलं म्हणलं हा आहे सगळं ठीकच आहे ठेवू का मग झोपतो दुसऱ्या दिवशी मला मम्मीचा बोलायला काय झालं काल म्हणलं कुठं काय झालं नाही पप्पा म्हणले भाई याचं काय तर झाले रात्रभर झोपले नाहीत मी सांगितलं पण नाही त्यांना काय झालं फक्त माझ्या टोनवरती हो आणि तुमच्यासोबत पण झालंच नाही त्यांना कळलं की काय तर झाले आणि ही पावर कधी येते रे जेव्हा खरंच एखाद्या व्यक्तीनं तुमच्यावर जीव लावतो आपण म्हणतो ना आप की आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम वडीलच करतात किंवा काय मी अजून एक सांगतो कधीतरी ह्या प्रोसेसमध्ये ना एक अशी गोष्ट घडते की त्यांचं आपल्यावर प्रेम कमी पण होतं जसं म्हणलं गेलं ना की नात्यातलं प्रेम संपतं पण प्रेम संपल्यावर पण जेव्हा आपण जबाबदाऱ्या पार पाडतो ना ते प्रेम माघार येतं आणि आपल्या आई वडिलांनी तेच केलं तर वाटलंच असेल की काय रे रेन चार वेळा रेस रस्टिकडे झाले नापास होते काय ही पोरग बाबा माझंच एका बदलून आले कोणाचं हा <laughs> <laughs> कितीतरी वेळा वाटलंच असेल माझ्या बाप्पाला पण तवा पण त्यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या मला शिकवला सांगितला वा, नीट वागवला आलं प्रेम परत का तर जबाबदाऱ्या पार पाडल्या आजकाल न टिकायचं कारण हेच सगळं चांगलं चाललंय तोपर्यंत एकत्र आहे वाईज काय हे झालं की पहिला मी पळतो जबाबदाऱ्या घ्यायलाच लोक तयार नाहीयेत आणि नवीन शहर तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायला शिकवत जे कधी पाण्याचा तांब्या उचलला नाही ते विम लावून टाट घासाय लागले स्वतःच इथं येऊन बरोबर आहे इथं येऊन त्याला फॅशन सेन्स काढायला लागला आहे बरोबर आहे मग त्याला कळते आयला उगच बळ बळ मला याचे नेमल्या सारखं जाऊन उपयोग नाही कधी कधी मला बिग बाजारला बी गेलं पाहिजे झुडिओला बी गेलो पाहिजे कारण पैसे मला मॅनेजेबल ठेवायचे हिथ तुम्ही फायनान्स शिकता आणि खरं सांगतो तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचा क्रॅश कोर्स करायचा असेल ना तुमचं गाव सोडायचं दुसऱ्या सिटीमध्ये एखादी डिग्री घ्यायला जायचं किंवा जॉब करायचं दोन वर्ष ते शहर तुम्हाला तीन गोष्टी शिकवतो फायनान्स मॅनेजमेंट इमोशनल इंटेलिजन्स आणि ह्युमॅनिटी आणि सिलेबस लय भारी आहे कारण कुठल्या चॅप्टरमध्ये काय कधीच माहीत नाही रोज वेगळंच काय तर बॅक लागत नाही कधी कोणतरी आहे सपोर्टला आणि हीच ब्युटी आहे खरं सांगतो तुमच्यासोबत पण किती जर वेळा झाल्या असेल ना ए, ए, की तुम्हाला वाटलं की हा व्यक्ती काय आहे किती अनोळखी व्यक्ती काय आणि त्याच्यासोबत तुम्ही आज चांगले मित्र आहे आणि ह्या बाबतीत मला एक गोष्ट कळली की पुरुषांबद्दल मला एक गोष्ट बोलायची की आमची जी जात आहे ना मर्द जात तिला खतरनाक आहे आमच्याला असं इंटरवर्ट असं कोण नसतं आम्ही चॉईस डिसाईड करतो की बाबा बोलायचं का नाही बोलायचं लेबल लावून घेत नाही आणि आमच्याकडे एक स्किल आहे ज्या माणसाला आम्ही ओळखत नाही ना ओळखत नाही अजिबात जन्मात त्याला कधी बघितलं नाही कुठला बी पुरुष आहे ना त्यावर दोन दोन सभा आणू शकतो बघा ना चहाच्या टपऱ्यावर दोघं एकमेकाला ओळखत नाहीत मुद्दा निघालाय काय केलं बरोबर केलं काय के के सरकारमधनं बाहेर पडून दोन तास चालले त्यांनी चहा पेत पेय पेत पेत आणि जातानी दोघं एकमेकाला काय म्हणते माहितीये का भेटू मग लवकर त्याला बी माहितीये तरी बी म्हणतोय भेटू लवकर आणि ही ब्युटी आहे बघा ना त्यांनी दोन तासाचं कॉन्व्हर्सेशन एन्जॉय केलं मग हळूहळू मॅच्युरिटी आल्यावर कळलं ह्या शहराने हे शिकवलं की काही गोष्टी लॉंग टर्म नाही राहिल्या तर चालतील पण जेवढ्या शॉर्ट टर्म राहिल्यात ना तेवढ्या मध्ये एन्जॉय करायला शिकलं पाहिजे काय एन्जॉय करायला शिकलं पाहिजे का तर त्या गोष्टी एन्जॉय केल्यावर अशा सभा लावायला येईल कधीतरी कुणा तरी कुणाला तरी।, तरी सांगता येईल की हे केलं ते केलं आणि हिथं आल्यावर मला कळलं आमचा पाण्या असा काय आहे पाण्या म्हणजे माझा एक चांगला मित्र आहे जुनियर प्रणव खराडे म्हणून सगळ्यांच्या आयुष्यात प्रणव खराडे असतो एक आणि मला आता कळलं की आमचा पाण्या एवढा चेंगाट काय मी पुण्यात आल्यावर कळलं तो काय करायचं माहिती आहे का आम्ही जेवलं बिवलं की नाही जेवायचं बिवायचं बिल बिल झालं की नाही बिल द्यायच्या वेळी की नाही हा हॅलो हा हॅलो आणि तो दहा मिनिट आहे ना हॉटेलपासून जोपर्यंत हॉटेल दिसल तेवढ्याच अंतरावर थांबायचा आणि फोनवर बोलायचा आणि जेव्हा त्याला कळलं का पोरं बाहेर आलेत बिल देऊन मग तो फोन ठेवून यायचा हा बिल दिलं काय का अरे थांबायचं नाही देत होतो की पोरं बी शहानी पोरांनी एक दिवस तसंच केलं जेवलो 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 पण्याला कॉल आला आलो हॅलो हा यस या या ओके सेंट नेलो इंग्लिश बोलत पाण्या आमचा लांब आता पण्याला लांब न बघते पोरं कधी बाहेर येतात आम्ही त्या हॉटेलवाला सांगितलं पाच मिनिटात एक जण कॅश घेऊन येते आम्ही थांब आम्ही बाहेर आलो तो आला अरे काय ला दिले वय पैसे मी दिले असते की अरे म्हणलं द्यायचे थांबले देतूच म्हणला पुढच्या वेळेस बस ना बाबा आधीच कॉन्ट्री काढायची बाबा इतक्या खतरनाक गोष्टी आणि असे मित्र का बघित माहिती तुम्हाला की आईला हे नमुने असतात ना हे तुम्हाला कधीच बोर होऊन देत नाहीत कधीच नाहीत कधीच नाहीत आणि एक कळीचा असतो आमच्या तशा ते काय करतो दोन जण क्रॉस असली की नाही ते म्हणणार आख्या बघितला काय करतो करू काय ते तसंच आहे तुझ्याबद्दल तर त्याला जास्तच पित्त आहे मला माहित नाही त्याचं काय तुझं वाकडे बट मला जर ही पटत नाही ही दोघं जोपायला लागली की हो कोपरे हसायचो मी तर ऐकलंच नसतं मी तर ऐकलंच नसत सगळ्यांच्या वेगळ्याच गोष्टी चालू आहेत आणि माझा एक मित्र आहे परवा दिवशी मला भेटला रणजित नाव आहे त्याचं मला त्याचा किस्सा सांगायचा तुम्हाला हा किस्सा ह्या सेगमेंटशी रिलेटेड नाहीये बट मला हा किस्सा सांगायचाच आहे तुम्हाला कारण रणजित भेटला मला परवा दिवशी पुण्यात कारण बांड्या म्हणायच त्याला रणजितला आणि मी गुहागरला गेलेलो आणि आमचे सर होते इंग्लिशचे कारण त्यांच्याकडं सोनी रिक्झनचा एक मोबाईल होता ते नवीन नवीन का व्हिडिओ आले ते त्याला हे करायचे आम्ही तेव्हा लहान होतो आणि आमचे इंग्लिशचे सर खूप बारी इंग्लिश बोलायचे आणि बंड्या वॉज हिज फेवरेट स्टुडंट रणजित आणि मी तर मग तिथे एक फॉरेनर दिसले सरांना तर सर म्हणले आता मी फॉरेनरसोबत बोलणार आहे आणि तो आता व्हिडिओ काढायचा आहे माझा बांड्याला म्हणले आणि सौरभ तुम्हावर थांबायचो आणि ऐकायचं मी कसं बोलतो आता सरफुल तावात की पोरान मी एका इंग्रजी बायबर इंग्रजी बोलणार आहे आणि सरांनी चालू केलं या या वेर फ्रॉम वॉट युअर नेम स्टेफ या युअर फ्रॉम ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलिया इज अ नाईस प्लेस सो आय युअर हिअर सो आय एम फॉर इस्कॉन सगळं 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 आहे आणि भांड्या असा अँगल बदलतोय सर पण फुल तावात ओके ओके थँक्यू त्या पूर्ण हक्क केला आमच्या सरला आम्ही नववीतली कारटे आम्हाला काय तसलं मोबाईल नवीन नवीन आलेले ते फ्लिप करूनच होते आणि सर गेले अच्छा सॉरी त्या मॅडम गेल्या स्टेफी मॅडम गेले सर म्हणले बंड्या बघू ते मोबाईल म्हणले हारम खोरा स्टार्टचं बटन माझा बाब दाबायचा होता का म्हणले <laughs> आता माझ्यातली आग बघा म्हणलं सर तुम्ही एवढा चांगलं इंग्लिश बोलतायच तर मी परत बोलून आणतो तुम्ही परत बोला आणि फॉर द मुमेंट त्यांना हे कन्व्हिन्सिंग वाटलं सर म्हणले ओके ओके आणि माझं मॅम माय सर इज आस्किंग फॉर यू ही टू स्पीक विथ यु सम सो सर म्हणले आमचे की

सावऱ्या गाडी वाजवला हे गाडी वाजवला की काय करतं सो so, असे एक एक नमुने असणे खूप गरजेचे आणि नवीन नवीन शहरात गेले ना तुम्हाला असे वेगवेगळे गावातले नवीन नवीन नमुने भेटतात खतरनाक खतरनाक लोक भेटतात खतरनाक खतरनाक आणि लाईक बघा ना की आता आमच्या फ्लोअरवरती ऑस्ट्रेलियन क्लायंट होते सो वर्षातून एक दोनदा ते व्हिजिट करायचे आणि मला एक कळलेलं की आपल्याला प्रमोशन बिमोशन पाहिजे असलं तर ज्यांच्या हातात सूत्र आहेत का नाही त्यांच्यावर नीट राहिलं पाहिजे सो so, मी स्कायपवर चॅटिंग करायचो की हाऊस द वेदर इन ऑस्ट्रेलिया नाव मेलबर्नमध्ये काय चाललंय हे ते असं माझ्या क्लायंटसोबत एम सोबत मी मेसेज करायचो आणि पोरांना वाटलं की सौरभ आपला साधा सिम्पल मुलगा सक्त लोंडा कशाला तो कोणाच्या नादी लागतोय काय करतोय नाही का आणि माझी क्लायंट आली आणि ती दिसायला एवढी भारी उंचचे उंच सहा फूट ऑस्ट्रेलियन वुमन आणि आली ती म्हणजे सौरभ क्युबिकल आली ती आली तिने मला सेकंड आमच्या पोर हँग कि भाऊन केलंय काय जॉईन होऊन महिने सौरभ कडे गेली ती डायरेक्ट मग त्यांना कळलं की अरे हा येऊ उगच कम्युनिकेशन स्किल वर लेक्चर देत नाही लोकांना हे जो व्हर्बल कम्युनिकेशन तसं नॉन व्हर्बल पण लेज आहे आणि <laughs> सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि पुणे मला आवडायला लागलं सगळं व्हायला लागलं मी दोन हजार एकोणीसला पुण्यामध्ये फ्लॅट घेतला स्वतःचा आणि मग आजीचं आमचं स्वप्न होतं की पप्पा पुण्यात घर असावं सगळ्यांचं बाकीच्या माझ्या बहिणींच्याच असावं मी घेतला आणि रिलेटिव्ह भारी असतात व्यक्ती खूप जास्त आणि वास्तुकशांती वगैरे होते एवढा फ्लॅट कशाला घ्यायचा ऐंशी नव्वद लाखाचा आणि गुलाबजाम वगैरे खाऊन माझे वडील मी इथं आणि एक जण आले म्हणले की पप्पांना म्हणले सुरेश काय गरज होती रे असे ई एम आयची ची वगैरे ए बी आयची काय एवढा घर घ्यायची गरज होती पूल बिल असं तसं माझ्या नारड्यापर्यंत आलो इथं की खा आणि जा की बाबा आज तरी सुखाने मला एन्जॉय करू करते आणि इथं आल्यावर मला कळलं की जे मी घर घेतलं जिथं स्विमिंग पूल आहे जिथं टेनिस आहे टेबल टेनिस आहे बॅडमिंटन आहे सोना आहे स्टीम रूम आहे स्क्वॅश कोर्ट आहे बटरफ्लाय गार्डन आहे योगा डेक आहे सगळं आहे मला वाटलं ते मी वापरीन पण अडल्टहूड एवढं क्रुएल असतं आणि मॅच्युअर होणं आणि अडल्टिंग एवढं वाईट असतं मला वाटलं नव्हतं चार वर्ष झालं त्या स्विमिंग पूलमध्ये फक्त मी दोनदा उतरलो आणि हे जबाबदारीच्या वजनमुळे तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागं एवढं लागता एवढं लागता एवढं लागता ती गोष्ट मिळवता आणि त्या गोष्टीचा उपभोग घ्यायला तुम्हाला वेळ पण मिळत नाही कारण आता तुम्हाला आयुष्यानं पाळायला शिकवलेलं आणि कितीतरी पुण्यातल्या लोकांची कहाणी त्यांनी एवढ्या एवढ्या मोठ्या सोट्यांमध्ये घरे घेतली स्विमिंग पूल ह्या सगळ्या गोष्टी बट घराच्या एम आय राहण्यासाठी त्याला बारा बारा तास काम करायला लागतंय तेरा तेरा तास काम करायला लागते आणि त्याला त्या गोष्टींचा उपभोग घेता आला आणि हिताल्यावर मला एक गोष्ट कळली की बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर तुम्ही कधीतरी ना की देवा मला ही गोष्ट मिळू दे रे प्लीज एवढी गोष्ट मिळू देव म्हणतो देतो काय लोड नाही पण त्यासोबत एक गोष्ट पण देतो तो एक गोष्ट दिली की एक काढून घेतो जेव्हा ती गोष्ट दिली तेव्हा दुसरी गोष्ट काढून घेतली ती इच्छा ती अर्ज ती झील ही गोष्ट करायची आणि हेच अडल्ट होडे आणि आता आपल्याला कळतं की यार आपल्या आई वडिलांनी किती शाश्वत विकास केला असेल ना की आपला विचार केला आपल्याला एवढ्या शाळेत टाकलं आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी केल्या आणि आपल्याला हिथपर्यंत पोहोचवलं आपण एवढा विचार आपल्या पोरांसाठी करू का जस्ट विचार ना मला एक मला मला एक त्या दिवशी मी पूल साइड बसलो असेल मला एक विचार आला की मी माझ्या वडिलांना आतापर्यंत एवढा त्रास दिला आई वडिलांना एवढा त्रास दिला माझ्यामुळे त्यांना एवढे कष्ट झाले मला जर माझ्यासारखं पोरगं झालं तर मी काय करीन मी त्याला एवढा सांभळीन का आणि त्या दिवशी मला एवढं भारी वाटलं मी मम्मीला म्हणलो आईला खरंच तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही माझ्यासारखा पोरगा सांभाळलाय मी काय तुझ्यात काय तू चांगलंच केलं की आमचं नाव मोठच केलं की म्हटलं आताच नायक बोलत आहे जुनं पास्ट मधले ती म्हणती त्या गोष्टी काढून कशाला बसायचं आयुष्य चांगलंच चाललंय छोटस वाक्य बोलली मम्मी आणि जसं मोठ झालो जसं पुण्यात आलो या सगळ्या गोष्टी बघितल्या करिअर करायला चालू केलं एका प्रश्नाचं उत्तर मिळलं मला की पप्पा घरी आल्यावर एवढे शांत कसायचे आपण म्हणायचो ना की आयला काय मी दिवसभर वाट बघतो पणचीन पप्पा घरी आल्यावर एवढे शांत शांत का असतात कुणाशी का बोलत का नाही जेवतात का एवढंच का जेवतात टेन्शनमध्ये का असतात ह्या प्रश्नाची उत्तर हितायला मिळले की आईला मी सत्तावीस वर्षाचा झालो मला एवढं टेन्शन एवढी स्ट्रेस माझा बाबतीत चोपन्न वर्षाचा आहे त्यांनी काय रे आयुष्यात आणि हे शांतता बाय चॉईस नव्हती ती फोर्सफुल शांतता होती माणूस शांत होऊन जातो त्याला कळतं मी कुणा बोलू माझ्या पोरा पुढे बोलू माझ्या बायकोशी बोलू कुणाशी बोलू आणि आत्ता तुम्हाला कळतं की तुमच्या सगळ्यांचे वडील घरी आल्यावर एवढे शांत का असतात कारण लाईफ त्यांना शांत बनवते जसं आपल्याला आत्ता शांत बनवायला चालू केलेलं आणि ह्याच्यावर मार्ग एकच प्रश्न विचारणे आणि वच चारशे व्या खापन विचार काय आलं कमी काय जावला ग्रॅक कमी झालाय का खा चारशे व्या पण बोल विचार नसतील ते चांगले कम्युनिकेटर हे खरंय आणि हे करणं खूप गरजेचं आहे बऱ्याच प्रश्नांची उत्तर तुम्हाला हळूहळू समजतात की तुम्हाला कळतं की आल्या जेव्हा माझा नंबर आला शाळेत नाही का की माझा रनिंगमध्ये पहिला नंबर आला आहे किंवा खो खोमध्ये पहिला नंबर आला आहे मी जिंकलेलो आहे मला सर्टिफिकेट मेडल आहे मी दिवसभर वाट बघतोय पप्पा कधी दारात नातील आणि मी उडी मारून सांगेल पप्पा खो खोत पहिला नंबर आला पप्पा अरे एक नंबर व्हाया तुम्ही बघता ना की यार माझ्यासाठी अचीवमेंट आहे जो माझ्या वडिलांसाठी पण असली पाहिजे मग पप्पा येतात घरी तुम्ही येता पप्पा माझा पहिला नंबर आला खो खोमध्ये पप्पा छान आज जातात हातपय तोंडजे होतात आणि मग रात्री म्हणतात चांगलं केलं असं केलं मधून मग म्हणतो पप्पा पप्पांना खरंच आवडलं नाही का माझ्यासोबत जे झालं ते पप्पांना माझं काय आवडत नाही मग तुम्हाला नंतर कळतं कि ज्या यायला मोठं झाल्यावर आता आपल्याला कळतंय की आपण आपला बाप घरात आलेल्या था। जी काय न्यूज आहे गुड असो बॅड असो किंवा ह्याच्यापेक्षा तर वाईट गोष्ट आपण जर काय केली असेल तर पप्पा उद्या शाळेत हे कॉम्पिटिशन आहे मला हे पेन पाहिजे मला हे पाहिजे ते पाहिजे त्या माणसानं घरात पाय ठेवल्या ठेवल्या आपण त्यांच्या पुढं लिस्ट मागितली की उद्या हे हे पाहिजे आता आपल्याला कळतंय कायला आपण विचार पण नाही केला की दिवसभर तो माणूस बाहेर राबत होता त्याच्यासोबत काय झालं त्याचा बॉस त्याच्यासोबत कसं वागला लागिरायक झालं आहे का पगार नीट आहे का बाकी सगळ्या गोष्टी आहेत का आणि आपण आत आलेल्या आपल्या डिमांडची लिस्ट त्यांच्या पुढे टाकली आणि आपण एक गोष्ट विसरून गेलो मोठं होता होता की कुणासोबत ही बोलताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची तो व्यक्ती ऐकायच्या मनस्थितीत आहे का आणि कितीतरी वेळा आपले आई वडील कितीतरी गोष्टी ऐकायच्या मनस्थितीत नसतानाही आपण त्यांना काही गोष्टी ऐकवल्या ते रिएक्ट नाही झाले ते रागवले नाही त्यांनी आपल्या गोष्टी फुलफुल केल्या आणि ह्यालाच खरं पॅरेंटिंग म्हणतात आणि मी खरं सांगतो मला असं वाटतं की हा व्हिडिओ जेव्हा युट्यूबला येईल किंवा काय दहा वर्षांनी जी पोरं बघतील ना ह्या व्हिडिओ तेव्हा त्यांना वाटेल ते आईला आई बाप असे असते तो खरंच कारण हे लूज होत चाललंय ती बिलॉंगिंगनेस लूज होत चालली आहे हळूहळू मग एक गंमत सांगतो की आजकालच्या पोरांचं म्हणजे बारक्या पोरांची गंमत की आम्ही कोविडमध्ये एका दिवसात चार चार लाईव्ह सेशन्स घ्यायचो स्कूल सेशन्सला कॉलेज सेशनला आमच्यात एक दोन सायकोलॉजिस्ट आहेत ते पण घ्यायचे आणि आम्हाला मजा यायची कारण लहान पोरं खरं बोलतात ना त्यांना फिल्टर नसतात मी, आता मी त्या दिवशी माझ्या एका मित्र म्हणजे मित्राचा ते मित्र आमचा मोठा तीन वर्षांना त्याला म्हणलो असं मी झाड वाटतोय खरं ढोला ढोलाय का ढोला अरे तुला विचारलंय काय मी झाड वाटतोय का तू डायरेक्ट खरं का बोलतोय फिल्टर नसते अजिबात बोरांगिकड आणि मग एक आई वडील बोलायला लागले की म्हणले आमचं पोरग चिडचिडलंय करतोय ते ऐका ना दुसरी हे त्याला करते समजून सांगा आणि हो तो सारखंच सारखंच हे मागतो ते मागतो मी म्हणलं बाळा हे गुगल मीटला चाललंय सगळं सगळ्यांच्या आई वडील हे सगळे बघते कोविड मध्ये माझ्या मम्मीला खूप एक गोष्टीचा आनंद मिळाला की तिला माझे सगळे लेक्चर ऐकायला मिळाले कारण मी घरातून लेक्चर देत मागं बसायची आणि ती पण हसायची कोणाचं काय झालं आणि त्यामुळे तिला सगळे माझे लेक्चर ऐकायला मिळाले आणि मग त्या पोरला म्हणलं की बाळा तुला माहितीये ना की तुझे पप्पा तुझ्यासाठी किती टॅग करतात बघा दुसरीतलं पोरग आहे तुला माहितीये ह्या दिवाळीला तुला पप्पांनी कपडे घेतले ना म्हणलं हो घेतले घेतले पप्पांनी स्वतःला कपडे घेतले का म्हणलं नाही घेतले म्हणलं बघ पप्पा तुझ्यासाठी किती त्याग करतात काय करतात पप्पा तुझ्यासाठी म्हणला हो मान्य आहे सर दिवाळीला पप्पांनी स्वतःला कपडे नाही घेतले मला घेतले बट इतर वेळी पप्पा स्वतःला कपडे घेतो तर मला कुठे घेतो अर म्हणलं आम्ही जरा असं बोललो असतो ना आम्हाला रपू करू करू चढ्या घालाय दिल्या असते